सोलापूर महानगरपालिके अंतर्गत असलेल्या परिवहन खात्याची सध्या दुरावस्था झाली असून 3 ते 4 दिवसात मागील 3 महिन्यांचं वेतन मिळावं अशी मागणी आयुक्तांकडे करण्यात आली आहे. महानगरपालिका परिवहन कामगारांना मागील कित्येक महिन्यांपासून पगार मिळाला नसून येत्या 4 ते 5 दिवसात तोडगा काढण्याचं आवाहन प्रहार संघटनेतर्फे मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात येऊन विनंती करण्यात आली. तसंच परिवहन व्यवस्थापक अशोक मल्लाव यांच्या हुकुमशाही व गुंडागर्दीस आवर घालावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. मनपा आयुक्तांनी योग्य निर्णय न घेतल्यास 1 मे पासून परिवहन कामगार संपावर जातील असा इशारा यावेळी देण्यात आला. मी प्रहार संघटना शहर प्रमुख अजित कुलकर्णी, परिवहनची जी 3 महिन्याची पगार जी तटलेली आहे याविषयी काल परवा दिवशी डेपोमध्ये बोलत असताना गायकवाड आमचे ड्रायव्हर त्यांच्यावर 353 गुन्हा मल्लावनी दाखल केलेला आहे. त्याच्या विरोधात आम्ही सुद्धा तक्रार द्यायचा प्रयत्न केला असता आमची कुठल्याही पद्धतीची तक्रार घेतली नाही, पोलिसांनी दखल घेतली नाही. आज त्या संबंधित आयुक्तांना पत्र द्यायला आम्ही आलो असता आयुक्तांची भाषा चेंज झालेली आहे. आयुक्त म्हणतात की बाबा संबंधित व्यवस्थापक परिवहन हे खातं वेगळं आहे, त्यांच्याकडे जाऊन तुम्ही भेटा. तरी आम्ही आयुक्त साहेबांना विनंती केली की साहेब म्हटलं असा असा एवढे 3 महिन्याचा पगार राहिलेला आहे, लोक उपाशी मरत आहेत, वेळोवेळी त्यांना त्रास होत आहे, आंदोलन करूनही कुठल्याही पद्धतीचे जर तुमच्याकडून होकारार्थी भाषा नसेल तर याला काही अर्थ नाही म्हटलं असतं. आयुक्तांनी सांगितलं बाबा 2 दिवसानंतर आपण या गोष्टीवर काहीतरी तोडगा काढू आणि मे महिन्यात आम्ही 1 महिना 1.5 महिने 2 महिन्याची पगार करू असं आयुक्तांनी शब्द दिला आहे. या प्रसंगी जमीर शेख, कुलकर्णी, नागेश म्हेत्रे, गायकवाड यांच्यासह अनेक कर्मचारी व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.